जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनता दरबारामध्ये एकूण 140 तक्रारी प्राप्त झाल्या असून येत्या महिन्याभरात या तक्रारींची दखल घेण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयामधील प्रियदर्शनी सभागृहात जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं. या जनता दरबारामध्ये तब्बल 140 तक्रारी आल्यात. सर्वसामान्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रशासकीय खात्यामध्ये हेलपाटे मारावे लागत असल्यानं या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं. एक महिन्याच्या आतमध्ये तक्रारी निकाली काढणार असल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितलं. अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रियदर्शनी हॉलमध्ये जनता दरबारासाठी उपस्थित होतो. सर्व खात्याचे प्रमुख हे जनता दरबारासाठी उपस्थित होते. आज एकूण 140 तक्रारी प्राप्त झाल्या. काही तक्रारी तात्काळ त्याच्यावरती निकाल करण्यात आला, संबंधित खातेप्रमुखाला सांगण्यात आलं. काही तक्रारींचा सरकारच्या कडे पाठपुरावा करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं असं ते, त्याचबरोबर काही तक्रारीच्या संदर्भामध्ये संबंधित खातेप्रमुखालाही सांगण्यात आलं. प्रामुख्याने महसूल खात्याच्या, पोलीस खात्याच्या, सहकार विभागाच्या, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, वीज वितरण कंपनी असेल, त्याचबरोबर सहकार असेल, आयुक्त कार्यालय असेल, त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये तक्रारी असतील, अशा सर्व तक्रारी समजून घेतलेल्या आहेत, ऐकून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक महिन्याला मी हा जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेणार आहे. त्याचबरोबर आलेल्या आजच्या तक्रारी पुढच्या जनता दरबाराच्या अगोदर या निकालात निघल्या पाहिजे अशाही मी प्रशासनाला, जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्या स्तरावरून याचं सर्वांचं कॉर्डिनेशन होणार आहे. म्हणून सर्वसामान्य जनतेच्या सातत्यानं अधिकारी प्रशासकीय लेवलवरती पाठपुरावा करूनही त्यांच्या तक्रारीवरती समाधानकारक त्यांना उत्तर मिळत नाही, तक्रारीचं निवारण होत नाही, त्या अनुषंगानं सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी आज ह्या जनता दरबाराचं आयोजन केलं होतं. त्याला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाले आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी मी दर महिन्याला एकदा हा जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आहे. महसूल, पोलीस, सहकार, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी यांच्या विरोधामध्ये सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, सी 24 तास, अहमदनगर.